पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथील श्री क्षेत्र केदारेश्वरचा महाशिवरात्री उत्सव शासकीय नियमांना अधीन राहून संपन्न झाला। दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला केदारेश्वरला येत असतात, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले। आज पहाटे श्रींचा महाअभिषेक आणि पूजा गावचे सरपंच वैशाली जगदाळे आणि पती देवेंद्र जगदाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आली। भाविकांनी सुरक्षित अंतर ठेवत बाहेरून दर्शन घेतले। यावर्षी कोरोनामुळे भाविकांची उपस्थिती तुरळकच जाणवली। देवस्थान ट्रस्टचे गेट आणि मंदिराजवळ सॅनिटायझरची सुविधा केली होती। गावामधील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत जागर, हरिपाठ, भजन, कीर्तन असे कार्यक्रम चालू आहेत। ग्रामपंचायत, सोसायटी, महाशिवरात्र उत्सव मंडळ, यावेळी देवस्थानचे सचिव भिकाचे जगदाळे आणि भाविकांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहू। मी भिकाजी गौरव जगदाळे सर या श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव म्हणून काम पाहतो। आमचं या ट्रस्टच्या माध्यमातून या डोंगर परिसरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये अतिशय व्यवस्थितपणे भाविकांच्या मदतीतून ग्रामस्थांच्या सहकार्यातून काम चालू आहे। आज महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या अशा पवित्र दिवशी या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे आम्हाला मंदिर बंद ठेवावं लागत आहे आणि भाविकांना दोन दोन चार चार आठ आठ जणांचा योग्य अंतर ठेवून बाहेरूनच दर्शन द्यावं लागत आहे। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून सॅनिटायझर वापरून मास्कचा वापर करून आणि अनेक वेळा भाविकांना सूचना देऊन ही भाविकांनी सुद्धा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थितपणे नियम पालन करून त्याच पद्धतीने ते दर्शन घेत आहेत। आज सकाळपासून भजन, प्रवचन, कीर्तन योग्य अंतर ठेवून आणि साधारणतः 50 नागरिकांच्या मदतीने 50 जणांच्या जमावाने तुटक बसून हे भजन कीर्तन आणि भजन कीर्तन शासनाचा नियम पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून आज दर्शन मिळालेलं आहे। परंतु दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक या ठिकाणी असतात, यावेळेस तुरळक भाविक दिसत आहे, तरी शासनाचा नियम पाळून भाविक भक्तांनी पण या ठिकाणी दर्शन घेतले व आम्हाला दर्शनाचा लाभ मिळाला। यात बाहेरून दर्शन मिळाले आम्हाला, यात आम्ही समाधान। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी दत्ता गाडगे, पारनेर।